शब्दात बाबासाहेबांचा लढा चालूच होता. त्याचबरोबर दलितांच्या कायदेशीर अधिकारांसाठी त्यांनी इंग्रजांशी सतत झगडा केला. सायमन कमिशन गोलमेज परिषदेमध्ये ठामपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडली. फक्त राजकीय प्रतिनिधित्व मिळून भागणार नाही व हिंदू धर्मात राहून दलितांना स्वतंत्र अस्तित्व मिळणार नाही. मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हे भीमाच्या लक्षात आहे. यातूनच त्यांनी दलित समाजाला मुक्त करण्यासाठी अनेक धर्मांचा अभ्यास केला, चिकित्सा केली आणि शेवटी बुद्ध धर्म निवडला. पुढे लाखो अनुयायांसोबत त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीयवादी रूढींच्या बेड्या भीमाने तोडून टाकल्या. कलंक पेटून उठले, हो कलंक पेटून उठले.